हेलो स्टूडेंट्स, अपन आज हे क्वेश्चन्स चे आंसर्स पाहणार आहे. नवीन टॉपिक 3.12 इमिशन ऑफ हीट रेडिएशन आणि त्याच्यावर बेस्ड जे क्वेश्चन असतील ते पाहणार आहे. त्याच्या अगोदर परफेक्टली ब्लॅक बॉडी वर आधारित एक प्रश्न आपला बाकी आहे. व्हेरी सिंपल असा क्वेश्चन दोन मार्क्सला येऊ शकतो. बघा, स्टेट मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडीची गुणवैशिष्ट्ये सांगा. आता चार गुणवैशिष्ट्ये आहेत, 1, 2, 3, 4. पहिलं गुणवैशिष्ट्य असं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स असं आहे, अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता बघा, इथं मी शॉर्ट फॉर्म वापरलेला आहे PBB, परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर तुम्ही मात्र, मला जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी शॉर्टमध्ये लिहिलेला आहे, तुम्ही मात्र पूर्ण वर्ड्स लिहावा. तर परफेक्टली ब्लॅक बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते, गुणवैशिष्ट्ये, स्पेशल फॅक्ट, विशेष गोष्ट परफेक्टली ब्लॅक बॉडीची कोणती. तर बघा, पहिली गोष्ट, अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲब्झॉर्ब्स ऑल द रेडियंट एनर्जी इन्सिडेंट अपॉन इट. ही डेफिनेशनच आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीची. परफेक्टली ब्लॅक बॉडीची डेफिनेशन काय आहे? अ बॉडी विच ॲब्झॉर्ब्स ऑल द इन्सिडेंट रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट. तिच्यावर पडत असलेली जी हीट एनर्जी आहे, रेडिएशन्स आहे, ते सर्वच्या सर्व ती शोषून घेते, ॲब्झॉर्ब करू शकते. ॲबिलिटी आहे त्या बॉडीची, अशा बॉडीला परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हणतात. आता रेडिएशन म्हटलं तर मेनी टाईपचे रेज असतात. मेनी टाईपचे रेज टाईप कशावरून पडले त्यांचे, तर वेगवेगळ्या वेवलेंथचे ते असतात. डिफरंट वेवलेंथ्स म्हणजेच डिफरंट फ्रिक्वेन्सीजचे ते असतात. पण परफेक्टली ब्लॅक बॉडी सर्व वेवलेंथच्या लाईट ॲब्झॉर्ब करण्यामध्ये सक्षम असते, किंवा ती हीट झाल्यानंतर, तिचं टेम्परेचर वाढल्यानंतर ती एमिट पण करण्यामध्ये सक्षम असते. ऑल टाईपच्या रेडिएशन्स ऑफ ऑल टाईप्स ऑफ वेवलेंथ्स. तर बघा, लक्षात ठेवा ही गोष्ट, परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲब्झॉर्ब्स म्हणजे शोषण करते ऑल द रेडियंट एनर्जी, म्हणजे तिच्यावर पडत असणारी रेडियंट एनर्जी म्हणजे रेडिएशन रेज हीट एनर्जी, इन्सिडेंट अपॉन इट तिच्यावर पडत असलेली एनर्जी. सो इट्स कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज A=1. आता आपण तीन कोएफिशिएंट पाहिले होते, कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. ह्या तिघांपैकी ती रिफ्लेक्शन पण करत नाही, ट्रान्समिशन पण करत नाही, फक्त आणि फक्त ती ॲब्झॉर्बच करते आणि सगळेच्या सगळी रेडियंट एनर्जी ऑल ते ॲब्झॉर्ब करते. म्हणजे तिचा हा कोइफिशियंट जो आहे त्याची व्हॅल्यू काय आहे? 1. मग आपण A+R+TR=1 म्हटलं होतं, तर त्याच्यात आर आणि टी आरच्या व्हॅल्यू काय असतील? 0 असतील, तरच एची व्हॅल्यू 1 असेल. मग परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची व्हॅल्यू किती असते? 1 असते, हे निश्चित आहे. दुसरी गोष्ट, वेन अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज हीटेड, जेव्हा परफेक्टली ब्लॅक बॉडीला आपण हीट पुरवितो, देतो, इट ॲमिट्स अ रेडिएशन ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ्स ॲट दॅट टेम्परेचर. तुम्ही जितकं टेम्परेचर तिला देणार, जितकं गरम करणार, तर ती बघा तिची डेफिनेशन काय आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीची, ती सर्व प्रकारचे रेडिएशन ॲब्झॉर्ब करू शकते. आता प्रकार, सर्व प्रकार म्हणजे सर्व वेवलेंथचे, वेगवेगळ्या वेवलेंथच्या लाईट ते ॲब्झॉर्ब करू शकते, तसं ती एमिट पण करू शकते. हां, मी आत्ताच एक्सप्लेन केलं. तर वेन परफेक्टली ब्लॅक बॉडी इज हीटेड, इट एमिट्स रेडिएशन ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ्स ॲट दॅट टेम्परेचर. जितक्या टेम्परेचरपर्यंत त्या बॉडीला तुम्ही हीट दिली किंवा टेम्परेचर तिचं असेल, त्या टेम्परेचरला ती सर्व प्रकारचे पॉसिबली तिच्याकडनं जेवढे शक्य आहेत तेवढ्या वेवलेंथच्या लाईट ती एमिट करते किंवा रेडिएशन्स ती एमिट करते.
आता बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे रेडिएशन 14 ते 18 प्रकारचे रेज, वेगवेगळ्या वेवलेंथनुसार त्यांचे प्रकार आहेत, नावं आहेत. तर हे सगळे प्रकार आपल्याला विजिबल नाहीत, म्हणजे दृश्य नाहीत, म्हणजे दिसत नाहीत. तर इन्फ्रारेड रेज दिसत नाही, अल्ट्राव्हायलेट रेज दिसत नाही, एक्स रेज, गॅमा रेज, हां, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी रेज, व्हेरी लो फ्रिक्वेन्सी रेज, अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी रेज, अल्ट्रा लो फ्रिक्वेन्सी रेज, असे मेनी टाईप्स आहेत 14 ते 18. त्याच्यापैकी फक्त व्हिजिबल लाईट जो आहे, व्हिजिबल प्रकारचा, तो त्याच्या तीच वेवलेंथ आपल्या डोळ्यांसाठी सूट होते किंवा तेच आपल्याला दिसू शकतात. मग तर त्या बॉडीला जर हीट दिली, तर परफेक्टली ब्लॅक बॉडीला जर हीट दिली, म्हणजे ती गरम केली, तर ती सर्व प्रकारचे रेडिएशन, म्हणजे सर्व वेवलेंथचे रेडिएशन्स ती एमिट करू शकते. एमिट म्हणजे उत्सर्जित करणे, सोडणे. ओके, व्हेरी सिंपल. थर्ड पॉइंट आहे, वेवलेंथ रेंज ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इंडिपेंडेंट ऑफ मटेरियल. वेवलेंथ रेंज म्हणजे कोणत्या वेवलेंथच्या रेडिएशन एमिट करायचं, हे परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या कोणत्या गोष्टींवर अवलंबून असतं. तर ती बनवण्यासाठी जे मटेरियल तुम्ही यूज केले त्याच्यावर अवलंबून नसतं. वेवलेंथ रेंज म्हणजे कोणत्या वेवलेंथच्या लाईट त्या बॉडीला गरम केल्यावर तिने सोडायला पाहिजे, एमिट करायला पाहिजे, हे कशावर अवलंबून नसतं. ती कोणत्या मटेरियलने बनलेली आहे याच्यावर अवलंबून नसतं. समजलं? वेवलेंथ रेंज ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इंडिपेंडेंट ऑफ मटेरियल. समजलं? ती कोणत्या मटेरियलची बनलेली आहे याच्यावर तिने कोणती वेवलेंथच्या लाईट सोडावं हे अवलंबून नसतं. नाहीतर आपण वेगवेगळ्या परफेक्टली ब्लॅक बॉडीज वेगवेगळ्या वेवलेंथसाठी वापरल्या असत्या. आता दुसरी गोष्ट आहे, वेवलेंथ ऑफ अ ब्लॅक बॉडी रेडिएशन डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ द बॉडी. डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. मग तिने किती वेवलेंथच्या लाईट एमिट करणे हे त्या बॉडीच्या मटेरियलवर अवलंबून नसून ते कशावर अवलंबून असते, तिच्या टेम्परेचरवर. स्वतःच्या तिचं टेम्परेचर किती, 1000 केल्विन, 2000 केल्विन, 500 केल्विन, 1500 केल्विन, 2500 केल्विन का 3000 केल्विन किती आहे, त्याच्यावर ती कोणत्या वेव सोडेल हे अवलंबून असते. समजले? मग चार पॉइंटमध्ये पहिला पॉइंट काय होता, परफेक्टली ब्लॅक बॉडी सर्व प्रकारचे वेवलेंथ्सच्या लाईट ॲब्झॉर्ब करू शकते, म्हणून तिच्या कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन 1 आहे. आणि मग राहिलेले आर आणि टी आरची व्हॅल्यू काय असावी, 0 असावी. दुसरं, जर तिला गरम केलं तर ती सर्व पॉसिबल वेवलेंथ्सच्या रेडिएशन एमिट करू शकते. आणि कोणत्या वेवलेंथच्या लाईट एमिट करणे, रेंज किती वेवलेंथपर्यंतच्या रेडिएशन एमिट करणे हे तिच्या मटेरियलवर अवलंबून नसून तिच्या स्वतःच्या टेम्परेचरवर डिपेंड असते. हे असे 4 पॉइंट्स आहेत. आता पुढचा पार्ट आहे, नवीन टॉपिक आहे 3.12, इमिशन ऑफ हीट रेडिएशन. हीट रेडिएशनचं उत्सर्जन. आता याच्यामध्ये याचा स्टडी सगळ्यात अगोदर प्रिव्होस्ट या सायंटिस्टने केला. आणि प्रिव्होस्टचं म्हणणं काय आहे तर बघूया आपण. स्टेट प्रिव्होस्ट थिअरी ऑफ हीट एक्सचेंज. आता स्टेट म्हटलंय म्हणजे शॉर्टमध्ये तिच्याबद्दल माहिती देणे. आणि प्रिव्होस्ट थिअरी ऑफ हीट एक्सचेंज जी आहे, एक्सप्लेन प्रिव्होस्ट थिअरी ऑफ हीट एक्सचेंज, ती मोठी थिअरी आहे 4-5-7 पॉईंटची. ती व्हेरी आय एम पी आहे. हा पण आय एम पी क्वेश्चन आहे आणि हा तर आहे स्टेटमेंट. आता प्रिव्होस्ट थिअरी काय म्हणते, प्रिव्होस्टचं म्हणणं काय आहे. प्रिव्होस्टचं म्हणणं असं आहे, ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर, सर्व बॉडीज. आता बॉडीज म्हणजे काय, स्टोन, वीट, चुना, माती, लोखंड, पितळ, सोनं, चांदी, प्लास्टिक, फायबर, अजून वेगवेगळे मटेरियल्स असतील,
ऑल बॉडीज एट ऑल टेम्परेचर्स अबाउ 0 डिग्री केल्विन, टेम्परेचर है 0 डिग्री केल्विन या वरती जेव्हा त्यांचं असेल, सर्व बॉडीज की ज्यांचं टेम्परेचर 0 केल्विन, डिग्री नाही बरं. आता 0 केल्विन हे पण बऱ्याच लोकांना समजत नाही, -273 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 केल्विन, कारण 273 डिग्री सेल्सिअस म्हणजे 1 केल्विन, आणि तर 1 केल्विन, आणि 1 केल्विनच्या खाली आपल्याला 0 पर्यंत जायचे. म्हणजे मी काय सांगितलं बघा, सॉरी 273 डिग्री सेल्सिअस म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 केल्विन असते. तर डिग्रीमध्ये -273, मायनस म्हणजे अति थंड तापमान, म्हणजे ते 0 डिग्री केल्विन आहे, बरोबर. तर ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर्स अबाव 0 केल्विन, म्हणजेच त्याला ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणतो, म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस, केल्विनला सेल्सिअस केलं तर -273 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान कमी जेव्हा त्यांचं असेल त्याला त्याचं त्या बॉडीचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर असे म्हणतात, लक्षात ठेवा. कारण ॲब्सोल्यूट बऱ्याच वेळेला हा शब्द केमिस्ट्री फिजिक्समध्ये येतो आणि बऱ्याच स्टुडंटला तो जड वाटायला लागतो. तर माहिती की नाही, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे बर्फाचं तापमान, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे बर्फाचं तापमान म्हणजे किती केल्विन, +273 केल्विन, आणि 0च्या खाली -1 डिग्री सेल्सिअस, -2 डिग्री सेल्सिअस, -3 डिग्री सेल्सिअस असं करत -273 डिग्री सेल्सिअस पर्यंत जा. तुम्हाला मग इकडे 0 डिग्री सेल्सिअसला आपण इक्वल काय घेतला आहे, 273 केल्विन. इकडे पण कमी करत चला, इकडेही कमी करत चला. 0 डिग्री सेल्सिअसला कमी केलं तर -1 डिग्री सेल्सिअस, -2 डिग्री सेल्सिअस असं करत कुठपर्यंत पोहोचू शकता तुम्ही, -273 डिग्री सेल्सिअस. आणि इकडे 0 डिग्री सेल्सिअसचा इक्वल कोण असतो, 273 केल्विन. मग 273 केल्विनच्या खाली उतरत चला, 272 केल्विन, 271 केल्विन, 271 270 असं करत काय येणार, 0 केल्विन पर्यंत पोहोचणार तुम्ही. आणि हा 0 केल्विन कोणाचे इक्वल येणार, -273 डिग्री सेल्सिअस. सेल्सिअसमध्ये -273, दॅट इक्वल्स टू 0 डिग्री केल्विन, दॅट इज कॉल्ड ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर ऑफ द बॉडी. आता प्रिव्होस्टचं म्हणणं असं आहे की सर्व बॉडी सर्व प्रकारच्या, ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर, सर्व बॉडी कोणत्याही तापमानाला असो त्या उष्णतेचं हीट रेडियंट एनर्जीचं उत्सर्जन करतच असतात, फक्त एका तापमानाला ते करत नाहीत, आणि ते तापमान म्हणजे 0 डिग्री केल्विन किंवा ॲब्सोल्यूट ऑफ 0 टेम्परेचर. बघा सांगण्याचा अर्थ काय आहे, व्हेरी सिम्पल स्टेटमेंट, मात्र व्यवस्थित प्रिपेअर करा जसंच्या तसं. ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर, सर्व बॉडीज वेगवेगळ्या मटेरियलच्या कोणत्याही तापमानाला असू द्या, पण अबाव 0 असतील त्या, म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असेल, म्हणजे -272 -271 असं करत, तर दे रॅडिएट थर्मल एनर्जी, ते उष्णता ऊर्जा सोडत असतात, अँड ॲट द सेम टाईम, आणि त्याच वेळेला दे ॲब्झॉर्ब रॅडिएशन रिसिव्ड फ्रॉम द सराउंडिंग. 0 डिग्री केल्विनपेक्षा वरती जर कोणतंही तापमान असेल, 0 डिग्री केल्विन म्हणजेच डिग्री सेल्सिअसमध्ये किती, -273 पेक्षा जास्त तापमान असेल, तर प्रत्येक बॉडी ही हीट घेत पण असते आणि देत पण असते, रेडिएट थर्मल एनर्जी, अँड ॲट द सेम टाईम त्याच वेळेला दे
ऍब्सॉर्ब रॅडिएशन रिसिव्ड फ्रॉम द सराउंडिंग. आता हेच स्टेटमेंट मागच्या ओल्ड सिलेबसला कसं होतं, तर ऑल द बॉडीज ॲट ऑल द टेम्परेचर्स रेडिएट्स एनर्जी एक्सेप्ट ॲट ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. हे स्टेटमेंट होतं. सर्व बॉडीज सर्व तापमानांना उष्णता सोडत पण असतात, घेत पण असतात, फक्त ॲक्सेप्ट झिरो डिग्री केल्विन ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला त्या घेत पण नाहीत आणि देत पण नाहीत. म्हणजे झिरो डिग्री तापमानाला सीज आउट होतात ते. इवन हे गॅसेस सॉलिड फॉर्ममध्ये होतात, सॉलिड बनून जातात. म्हणजे ते हीट देत पण नाहीत, घेत पण नाहीत. हा झिरो डिग्री केल्विन. समजलं मग स्टेटमेंट? ऑल बॉडीज ॲट ऑल टेम्परेचर्स, सर्व बॉडीज सर्व तापमानांना, पण कोणतं तापमान? अबाव झिरो केल्विन, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर च्या वर त्यांचं तापमान जर असेल तर ते रॅडिएट थर्मल एनर्जी, ते उष्णता ऊर्जा सोडत पण असतात. अँड ॲट द सेम टाईम आणि त्याच वेळेला दे ॲब्झॉर्ब रॅडिएशन रिसिव्ड फ्रॉम द सराउंडिंग. सराउंडिंगने दिलेली उष्णता ते स्वीकारत पण असतात, म्हणजे स्वतः गरम होत असतात. उष्णता सोडत पण असतात आणि घेत पण असतात. किंवा झिरो डिग्री केल्विनच्या वरच्या तापमानांना. आणि फक्त म्हणजे याचा अर्थ काय झाला की झिरो केल्विनला ते घेत पण नसतील, देत पण नसतील. म्हणजे ही जी प्रोसेस आहे देवाणघेवाण, ॲब्झॉर्प्शन एमिशनची स्टॉप होते झिरो केल्विनला, असं म्हणणं आहे प्रिव्होस थेरीचं. ओके, आता ही प्रिव्होस थेरी ह्याच स्टेटमेंटचा फुल मीनिंग आपल्याला बघायचं आहे. व्हेरी आय एम पी क्वेश्चन. एक्सप्लेन द व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर अकॉर्डिंग टू प्रिव्होस थेरी ऑफ हीट एक्सचेंज. व्हेरिएशन म्हणजे चेंज, बदल. व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर म्हणजे जसं जसं टेम्परेचर बदलेल तसं काय होईल एखाद्या बॉडीचं. आता इथं दोन प्रकारच्या बॉडींचा आपल्याला स्टडी करावा लागतो. जी परफेक्टली ब्लॅक बॉडी नाही तिला म्हणायचं आपण ऑर्डिनरी बॉडी किंवा फक्त बॉडी, आणि दुसरे म्हणायची परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता ऑर्डिनरी बॉडी आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीमधला फरक आत्तापर्यंत इथून इथपर्यंत आपल्याला समजून गेलेला आहे की परफेक्टली ब्लॅक बॉडी ही जशी उष्णता ॲब्झॉर्ब करण्यामध्ये, हीट एनर्जी रेडियंट एनर्जी ॲब्झॉर्ब करण्यामध्ये एक्सपर्ट असते, तशी ती एमिट म्हणजे उत्सर्जन सोडण्यामध्ये, रेडियंट एनर्जी सोडण्यामध्ये पण ती एक्सपर्ट असते. कोणापेक्षा? अदर बॉडीज ऑफ अदर मटेरियल्स मेड ऑफ त्यांच्यापेक्षा. तर बघा, समजलं मग? याला प्रिव्होस थेरी म्हणतात. तर याला और क्वेश्चन आहे, एक्सप्लेन प्रिव्होस थेरी ऑफ हीट एक्सचेंज. इथे एक्सचेंज हा शब्द मावला नाही म्हणून मी लिहिला नाही आहे. तर प्रिव्होस थेरी ऑफ हीट एक्सचेंज एक्सप्लेन करा, म्हणजे हे एक्सप्लेन करा. पहिली गोष्ट आहे, ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी डिटरमाइन्स द टेम्परेचर ऑफ द बॉडी. ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी डिटरमाइन्स द टेम्परेचर ऑफ द बॉडी, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर किती आहे हे कोण डिसाईड करतं? तिच्यामधले मॉलेक्युल्स किती ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आहेत, म्हणजे त्यांना कायनेटिक एनर्जी किती आहे, त्याच्यावर त्या बॉडीचं टेम्परेचर किंवा किती व्हायब्रेट होत आहे. जितके जास्त व्हायब्रेट होतील तितकं टेम्परेचर त्या बॉडीचं जास्त. तर बघा, ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, किंवा गॅसचे मॉलिक्युल एका जागेवरून दुसऱ्या जागी जातील, पण केव्हा जातील? इफ दे हॅव मोर कायनेटिक एनर्जी अँड व्हेन दे हॅव मोर कायनेटिक एनर्जी व्हेन देअर टेम्परेचर इज मोर, मीन्स फ्रॉम टेम्परेचर दे गेन्स एनर्जी and they increases their kinetic energy. The average translational kinetic energy determines the temperature of the body. म्हणजे त्या बॉडीच्या मॉलिक्युल्सच्या ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीनुसार किंवा कायनेटिक एनर्जीवर त्या बॉडीचं टेम्परेचर अवलंबून असते. दुसरी गोष्ट, अकॉर्डिंग टू थेरी ऑफ हीट एक्सचेंज,
या थ्योरी ऑफ हीट एक्सचेंज अनुसार ऑल द बॉडीज अबव 0 डिग्री केल्विन एब्जॉर्ब्स रेडिएशन फ्रॉम द सराउंडिंग। 0 डिग्री केल्विन पेक्षा जास्त तापमान असणाऱ्या बॉडी या सराउंडिंग कडनं रेडिएशन्स म्हणजे हीट स्वीकारत असतात, ऍब्सॉर्ब्स। हा प्रिवोस थेरी ऑफ हीट एक्सचेंज काय सांगते, अकॉर्डिंग टू थेरी ऑफ हीट एक्सचेंज ऑल द बॉडीज अबव 0 केल्विन ऍब्सॉर्ब्स रेडिएशन फ्रॉम द सराउंडिंग। सर्व बॉडीज कोणत्याही मटेरियलच्या असू द्यात, पण त्यांचं टेम्परेचर 0 केल्विन पेक्षा जर जास्त असेल तर ते उलट हीट न देता हीट घ्यायचं काम करत असतं। आता घेणं केव्हा शक्य आहे किंवा केव्हा ते घेऊ शकतात, जेव्हा ते देत नाही तेव्हा ते घेत असतात, म्हणजे सराउंडिंग पेक्षा त्यांचं टेम्परेचर कमी असेल तर ते घेतील, आणि सराउंडिंग थंड आहे त्यांच्या मानाने तर ते टेम्परेचर द्यायला सुरुवात करतात। म्हणजे सराउंडिंग आणि बॉडी यांचा रोल फार इम्पॉर्टंट आहे। सराउंडिंगचं टेम्परेचर कमी, बॉडीचं जास्त, तर कोण एमिट करेल? बॉडी एमिट्स ऑर गिव्ज रेडिएशन टू द सराउंडिंग। आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आणि बॉडीचं टेम्परेचर कमी, तर बॉडी गेन्स रेडियंट एनर्जी फ्रॉम द सराउंडिंग। आता बघा, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर थंडी वाजते, बेंच जर लोखंडाचे असतील, थंड झालेले असतात, त्यांच्या टच आपण आपली स्किन वगैरे काही टच झालं तर थंडगार लागतात, आणि तेच बेंच उन्हाळ्यामध्ये चटकेसुद्धा देतात 2-3 वाजता। यू कॅन चेक दिस फॅक्ट, ओके? समजलं मग? पहिला पॉईंट काय होता की बॉडीचं टेम्परेचर हे त्या बॉडीच्या ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीवर डिपेंड करतं। सर्व बॉडी अकॉर्डिंग टू थिरी ऑफ हीट एक्सचेंज सर्व बॉडीज हीट ॲब्झॉर्ब करतील, सराउंडिंग कडून घेतील, की जेव्हा त्यांचं टेम्परेचर 0 केल्विनपेक्षा अबव म्हणजे वर असेल। दुसरी गोष्ट, फॉर ए बॉडी द ॲब्झॉर्ब्ड रेडिएशन इन्क्रीजेस। एखाद्या बॉडीसाठी ॲब्झॉर्ब रेडिएशन म्हणजे ॲब्झॉर्ब करण्याचा रेट वाढू शकतो। हां, रेट जर वाढला तर काय होतो, कायनेटिक एनर्जी ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ॲटम, कॉन्स्टिट्युएंट म्हणजे ती बॉडी त्या ॲटम्सने बनलेली आहे, मेड ऑफ, कॉन्स्टिट्युएंटचा अर्थ काय होतो, समावेशित। तर फॉर अ बॉडी द ॲब्झॉर्ब्ड रेडिएशन इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स। आणि जी बॉडी हीट घेते सराउंडिंग करून, त्याच्यामुळे तिच्यावर काय परिणाम होतो, कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम्स वाढते, की जे ऑसिलेटिंग अबाउट देअर मेन पोझिशन। ते कायनेटिक एनर्जी कोणत्या मोशनमध्ये असतात, व्हायब्रेशनल मोशन, ऑसिलेट होणे म्हणजे पण दोलन, झोका, आणि व्हायब्रेट म्हणजे कंपन। आता इथं ऑसिलेटिंग हा शब्द व्हायब्रेशनच्या इक्विव्हॅलेंट वापरलेला आहे। मग समजला पॉइंट, फॉर अ बॉडी द ॲब्झॉर्ब्ड रेडिएशन इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑसिलेटिंग अबाउट देअर मेन पोझिशन। जे ॲटम मॉलिक्युलमध्ये बॉन्ड्सने बांधलेले आहेत, तर हीट एनर्जी सराउंडिंग कडून घेऊन घेऊन काय होते, एनर्जी वाढते, आणि त्याच्यामुळे ऑसिलेशन्स जे आधी कमी होते ते जोरात व्हायला लागतात, म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढते, दॅट इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी। बरं, मग तिचं तापमान वाढेल आता, द ॲब्झॉर्ब्ड रेडिएशन देअर फॉर कॉजेस अ राईज इन द टेम्परेचर ऑफ द बॉडी, आणि त्याच्यामुळे ती हीट घेईल तर ॲटम्स मोर व्हायब्रेट होतील, ते व्हायब्रेट होतील तर त्यांच्या नेबर्सला ते ठोकले जातील, कोलाइड होतील, फ्रिक्शन होईल, फ्रिक्शन झालं तर उष्णता निर्माण होईल, घर्षण झालं तर उष्णता निर्माण होते, उष्णता निर्माण झाली तर बॉडीचं टेम्परेचर वाढेल, दॅट इन्क्रीजेस द ॲब्झॉर्ब्ड रेडिएशन देअर फॉर कॉजेस अराइज इन द टेम्परेचर ऑफ द बॉडी। आता पुढचा पॉईंट याच्या उलट आपण बघणार आहे, काय आहे बघा, द बॉडी इट सेल्फ ऑल्सो रेडिएट्स।
आणि ती बॉडी ज्या वेळेला घेत असते त्या वेळेला देत पण असते, म्हणजे हीट एनर्जी ती सोडत पण असते. द बॉडी ऑल्सो रेडिएट्स इट सेल्फ, त्याच वेळेला ती बॉडी स्वतः रेडिएट पण करत असते, म्हणजे एनर्जी सोडत असते, एमिट करत असते. देअरफोर इट्स एनर्जी डिक्रीजेस, देअरफोर इट्स एनर्जी डिक्रीजेस, आणि म्हणून त्या बॉडीची एनर्जी डिक्रीज होते, कॉजिंग लोअरिंग ऑफ टेम्परेचर ऑफ द बॉडी. त्याच्यामुळे त्या बॉडीचं टेम्परेचर काय होतं, हीट देत राहील तर तिच्यामधली उष्णता कमी कमी होईल, तर तिचं तापमान स्वतःचं त्या बॉडीचं टेम्परेचर कमी होईल. बरोबर. इफ अ बॉडी रेडिएट्स मोर दॅन इट ॲब्झॉर्ब्स, जर बॉडी रेडिएट जास्त करेल, उष्णता जास्त सोडेल, कोणापेक्षा, उष्णता घेण्यापेक्षा, म्हणजे घेण्याचा रेट हा कमी आहे, 1 डिग्री घेईल आणि 4 डिग्री इतकं टेप 2 डिग्री 3 डिग्री कमी होईल, तर मग त्यावेळेला काय होईल बघा. इफ अ बॉडी रेडिएट्स मोर दॅन इट ॲब्झॉर्ब्स इट्स टेम्परेचर डिक्रीजेस त्या बॉडीचं, हां, तर रेडिएशन जास्त आहे म्हणजे इमिशन जास्त आहे कोणापेक्षा, ॲब्झॉर्प्शनपेक्षा, तर ते बॉडीचं टेम्परेचर कमी होईल. अँड इफ द बॉडी ॲब्झॉर्ब्स मोर, आणि त्याच्या उलट अर्थ, इफ द बॉडी ॲब्झॉर्ब्स मोर दॅन इट रेडिएट्स, म्हणजे ती एखादी बॉडी जर घेत जास्त असेल आणि देत कमी असेल, तर तिचं टेम्परेचर, देन द टेम्परेचर ऑफ द बॉडी इन्क्रीजेस. हां, समजलं की नाही. इफ द बॉडी ॲब्झॉर्ब्स मोर दॅन इट रेडिएट्स, म्हणजे शोषण, उष्णता ग्रहण करण्याचा रेट हा जास्त आहे कोणापेक्षा, उत्सर्जन, उष्णता उत्सर्जन करण्यापेक्षा, तर त्याचं तापमान वाढेल, द टेम्परेचर ऑफ द बॉडी इन्क्रीजेस. मग आता लास्ट पॉईंट बघा. वेन द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन इज सेम ॲज द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन, आणि जेव्हा उष्णता देण्याचा आणि घेण्याचा रेट हा जर सेम असेल, तर बॉडीचं टेम्परेचर नायदर इन्क्रीजेस नॉर डिक्रीजेस, इट रिमेन्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. सच अ बॉडी इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम. बघा, वेन द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन, ॲब्सॉर्प्शनचा रेट, रेडिएशन ॲब्झॉर्ब करण्याचा रेट इज सेम ऑर इक्वल ॲज द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन, रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन एवढाच जर असेल, तर द टेम्परेचर ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट, तर अशा बॉडीचं तापमान ना वाढणार ना घटणार. अँड द बॉडी इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग, आणि अशी बॉडी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे, स्टॅबिलिटीमध्ये आहे. इक्विलिब्रियम मीन्स स्टॅबिलिटीमध्ये आहे, उष्णतेच्या स्टॅबिलिटीमध्ये आहे, ती घेत पण नाही देत पण नाही, याला म्हणतात थर्मल इक्विलिब्रियम. तर ती बॉडी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असे म्हटलं जाईल. धीस मीन्स, याचा अर्थ असा होतो की धीस मीन्स ऑल बॉडीज रेडिएट ॲज वेल ॲज ॲब्झॉर्ब रेडिएशन. सर्व बॉडी रेडिएट पण करत असतात आणि ॲब्झॉर्ब पण करत असतात, ऑल्सो ॲट रूम टेम्परेचर, रूम तापमानाला, कक्ष तापमानाला. बट देअर रेट ऑफ इमिशन अँड रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आर सेम. पण जर त्यांचा रेट ऑफ इमिशन आणि रेट ऑफ रूम टेम्परेचरला त्यांचं रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन हा सारखाच असतो, म्हणजे त्यांचं तापमान कमीही होत नाही जास्तही होत नाही. आता रूम टेम्परेचर म्हणजे हवेचं तापमान, थर्मोमीटर आपण हवेमध्ये धरलं आणि मेजर केलं, ते टेम्परेचर एखाद्या वस्तूचं, बेंचचं, टेबलचं मोजलं तर सारखं येतं का? तर रूम टेम्परेचरला सर्व बॉडीज जितके रेडिएशन देत असतात तितके घेत पण असतात, म्हणजे ते थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतात. हे सांगितलं बघा. The rate of emission and the rate of absorption are same, hence their temperature remains constant. म्हणून रूम टेम्परेचरला आपल्या रूममधल्या जेवढ्या वस्तू असतील, ऑब्जेक्ट्स, बॉडीज असतील, their temperature remains constant. And from this it can be inferred, ह्याच्यावरून आपण असं शिकलो की
दैट हॉट बॉडीज वुड रेडिएट मोर दैन कूलर बॉडीज. गरम वस्तु ह्या जास्त रेडिएट करतात कोणापेक्षा, कूलर बॉडीज पेक्षा, कूलर बॉडीज पेक्षा. आता रूम टेम्परेचर, उकडता चहा आपण पिणार आहेत, आता उकडत्या चहाचं टेम्परेचर रूमपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही बशीमध्ये टाकली, काय होईल? गार होईल का? तर त्या चहाला माहिती आहे की बाहेरचं टेम्परेचर हे कमी, म्हणून बाहेरचं सराउंडिंग हीट घेईल, म्हणजेच ती बॉडी हीट सोडेल, एमिट करेल, म्हणजे तिचं टेम्परेचर मग तो कोपर्यंत हे देणं घेणं चालू राहील, जोपर्यंत चहाचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत मग ते थर्मल इक्विलिब्रियमला येतील. समजलं याचं मीनिंग? मग आता लास्ट क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. इमिसिव्ह पॉवर, डिफाईन इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी. गिव एसआय युनिट अँड डायमेन्शन्स ऑफ इट. बघा, इमिसिव्ह पॉवरच्या डेफिनेशन दोन लँग्वेजमध्ये दिलेले आहेत, एक और आहे, दोघांपैकी एकच लिहायचं एक्झाममध्ये. द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डिफाइंड ॲज इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी ॲट अ गिव्हन टेम्परेचर. एखादी बॉडी, आता समजा ही एखादी बॉडी आहे, तिचा युनिट एरिया म्हणजे 1 मीटर इन लेंथ 1 मीटर इन ब्रेथ, दिस युनिट एरिया, तो किती जूल्स हीट रेडिएट करेल युनिट एरिया दर सेकंदाला, त्याला म्हणायचं रेडिएंट पॉवर किंवा इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर म्हणजे उत्सर्जन करण्याची पॉवर, शक्ती. तर इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी म्हणजे काय? क्वांटिटी ऑफ हीट म्हणजे हाऊ मच जूल्स ऑफ हीट ऑर कॅलरीज ऑफ हीट. जूल्स इज द एसआय युनिट ऑफ हीट, बट कॅलरीज इज ऑल्सो वन ऑफ द युनिट. तर किती कॅलरीज ऑर किलो कॅलरीज हीट एखादी बॉडी सोडत आहे दर सेकंदाला दर युनिट एरियामधून, यालाच म्हणतात इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी त्या तापमानाला. आता प्रत्येक तापमानाला हा सोडण्याचा दर वेगवेगळा असतो. जर बॉडीचं 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे समजा, तर हा युनिट एरिया जास्त हीट एमिट करेल, आणि त्याच बॉडीचं जर 50 डिग्री टेम्परेचर आहे तर अगोदरपेक्षा तो 50 डिग्रीला म्हणजे 100 डिग्रीला जेवढं उत्सर्जित करेल उष्णता, तेवढी 50 डिग्रीला त्या बॉडीचं तापमान असताना तो उत्सर्जित करणार नाही. म्हणजे अजून 200 जर केलं तर अजून उत्सर्जनचा रेट जो आहे, एमिशन रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया पर युनिट टाइम, हा वाढतो. मग काय सांगितलं बघा, इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? द क्वांटिटी ऑफ रेडिएंट हीट किंवा हीट रेडिएटेड, क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज, डिफाइन्ड ॲज मीन्स मीन्ड ॲज ऑर कॉल्ड ॲज इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑफ अ बॉडी ॲट अ गिव्हन टेम्परेचर. कोणत्याही बॉडीच्या किती हीट ती बॉडी सोडते तिचा युनिट एरिया युनिट वेळेला, म्हणजे दर सेकंदाला युनिट एरिया किती हीट सोडत आहे, क्वांटिटी ऑफ हीट त्या बॉडीचा, ती बॉडी कोणती असो, परफेक्टली असो का ऑर्डिनरी असो, सर्वसाधारण असो, म्हणजे परफेक्टली सोडून ज्या बॉडीज आहेत त्या सगळ्या ऑर्डिनरी बॉडीज आहेत, तर तो किती हीट सोडेल पर युनिट एरिया पर युनिट टाइम, त्यालाच म्हणायचं त्या बॉडीचा इमिसिव्ह पॉवर. व्हेरी इम्पॉर्टंट हा पुढच्या टॉपिकसाठी, हे समजलेलंच पाहिजे तरच तुम्हाला इझी वाटेल. किंवा ऑर डेफिनेशन, ही डेफिनेशन समजली की नाही? द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डिपेंड ॲज द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए
बॉडी ऐट अ गिवन टेम्परेचर. इथ कॉल्ड ऐज म्हटलं तरी चालेल. द पॉवर एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. पॉवर एमिटेड, आता पॉवर म्हणजेच हीट रेडिएटेड. पॉवर एमिटेड मध्येच हे सगळं इतकं इतक्या ऐवजी इतकं वापरलंय, दोनच शब्द. द पॉवर एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम ऍट अ गिव्हन टेम्परेचर इज डिफाइंड ऍज इमिसिव्ह पॉवर ऑर रेडियंट पॉवर ऑफ द बॉडी ऑफ दॅट बॉडी. मग रेडियंट पॉवरला डिनोटेड बाय लेटर आर. रेडियंट पॉवर ऑर इमिसिव्ह पॉवर, इमिसिव्ह पॉवर ऑर रेडियंट पॉवर इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल आर. क्यू मीन्स क्वांटिटी ऑफ हीट. पर युनिट एरिया पर युनिट टाइम, पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आता इथं टी घोटाळा असा करू शकतो, तो टाईमसाठी वापरलेला आहे. आणि तुम्ही ॲब्सोल्यूट टेम्परेचर पण समजू शकता, म्हणून इथं स्मॉल टी जर वापरला तरीही चालेल, परंतु टेक्स्ट बुकमध्ये तो कॅपिटल वापरलेला आहे म्हणून मी कॅपिटल घेतला होता. इथं स्मॉल टी फॉर टाइम समजायचा. क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज कॉल्ड एज इमिसिव पॉवर ऑर रेडियंट पॉवर. समजलं? मग हा फॉर्म्युला आहे, हे लक्षात राहिलं हे सहज बनवता येईल. आता क्वांटिटी ऑफ हीट, क्यूचे एस आय युनिट काय? जूल. एरियाचं काय? मीटर स्क्वेअर. पण तो खालच्या वरती आणला तर मायनस, आणि टाइमचं सेकंड खालच्या वरती आणला तर मायनस पॉवर. हा एरिया मीटर स्क्वेअर आहे आणि टाइम म्हणजे जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे दोघांना वरती आणलं तर ते मायनस पॉवर बनतील. आणि जूल पर सेकंड याला वॅट पण म्हणतात. याला काय म्हणतात? वॅट पॉवर. कारण पॉवरचा फॉर्म्युला तुम्ही नाइंथ पासून शिकत असणार. वर्क अपॉन टाइम, वर्क अपॉन टाइम. वर्क कशामध्ये मेजर करतो आपण? जूल. आणि टाइम सेकंड, जूल पर सेकंडला. पण पॉवरचे युनिट हे कोणी डिस्कवर्ड केलं? वॅटने. म्हणून याला वॅट असेही म्हणतात, कॅपिटल डब्ल्यू. म्हणून जूल पर सेकंडला काढलं तर त्याच्या जागी वॅट, आणि मीटर स्क्वेअर अपॉनचा अपॉन, अपॉन आहे तर तो जसाच्या तसा. या जूल पर सेकंडला लिहायचं वॅट, पण ते वरती लिहायचं, हां, लक्षात ठेवा. आता याचे डायमेन्शन काढूया कसे असतील बघा. क्यू हीटचे डायमेन्शन म्हणजे वर्कचे अपॉन एरियाचे आणि अपॉन टाइमचे, तर ते येणार एल झिरो एम वन टी रेस टू मायनस थ्री. काढून दाखवू का बनवू शकणार? मी तुम्हाला टेक्निक दिलेली आहे, तर तरी काढून दाखवतो. बघा डायमेन्शन कसे फाइंड आउट करायचे. आता बघा, क्यू म्हणजे हीट. हीट ही एक टाईपची वर्कच आहे, किंवा वर्क आणि एनर्जी, हीट ही एनर्जी आहे. एनर्जी आणि वर्कचे डायमेन्शन सेम असतात. आता वर्कचे डायमेन्शन अजून कोणाच्या सेम इक्वल असतात? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचे तुम्हाला लर्न असले पाहिजे. एल वन एम वन टी मायनस टू, हां. आणि डिस्प्लेसमेंट एल वन, हां, ही डिस्प्लेसमेंट आहे. एफ एस, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज द वर्क. मग हा एल वन आणि वन काय होईल? टू. हे झाले वर्कचे, म्हणजे हे झाले क्यूचे डायमेन्शन. आता आपण ए टी म्हणजे ए चे मीटर स्क्वेअर म्हणजे एल टू, आणि टाइमचे सेकंड रेस टू वन, हां, म्हणजे सेकंड रेस टू वन म्हणजे टी रेस टू वन. आता बघा, एल टू मायनस टू झिरो, एम वन नो चेंज ॲज इट इज, टी रेस टू मायनस वन मायनस थ्री. These are the dimensions of Q by AT, that is R. It is nothing but R. R means emissive power or radiant power. समजले? मग हे कसे आणले तर पाठ करायची गरज नाही. एनी टाईम वन मिनिट हाफ मिनिट्समध्ये यू कॅन
derive them. Okay, now we'll stop here.